नमस्कार माय टू फॅमिली. तर सर्वांना डोमासाईलबद्दल खूप काही डाऊट्स आहेत, डोमासाईलबद्दल खूप काही प्रश्न आहेत, कारण आत्ताचे जे डोमासाईल आहे ते विदाउट बारकोड नाही चालणार आहे. तर म्हाडाच्या वेबसाईटवर दिलेलं आहे, तिथं सांगितलेलं आहे. सर्वात पहिले पाहूया, डोमासाईल बारकोडशिवाय चालू शकतो का? आय हॅव अ डोमासाईल विदाउट अ बारकोड ऑन इट, कॅन आय यूज दिस ड्युरिंग द रजिस्ट्रेशन प्रोसेस? म्हणजेच माझ्याकडे बारकोड नसलेला अधिवास आहे, माझ्याकडे बारकोड नसलेला डोमासाईल सर्टिफिकेट आहे, मी ते नोंदणी प्रक्रियेदरम्यान वापरू शकतो का? तर नाही. मग तुम्हाला अशात काय करायचं आहे? तर म्हाडातर्फे उत्तर देण्यात आलेलं आहे, यू कॅनॉट यूज अ डोमासाईल विदाउट अ बारकोड फॉर रजिस्ट्रेशन. यू नीड टू विजिट द CSE सेंटर और महा ई सेवा केंद्र टू जनरेट अ न्यू डोमासाईल सर्टिफिकेट. ओनली डोमासाईल सर्टिफिकेट हॅविंग अ बारकोड and issued by आपले सरकार साईट इज ॲक्सेप्टेड ड्युरिंग द रजिस्ट्रेशन प्रोसेस. म्हणजेच तुम्ही नोंदणीसाठी बारकोडशिवाय अधिवास प्रमाणपत्र वापरू शकत नाहीत. तुमचा डोमासाईल बारकोडशिवाय तुम्ही वापरू शकत नाहीत. तुम्हाला नवीन डोमासाईल प्रमाणपत्र तयार करण्यासाठी CSE केंद्र किंवा महा ई सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. फक्त बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र आणि आपले सरकार स्वाईटद्वारे जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र नोंदणीदरम्यान स्वीकारले जाईल. तर हे जी अपडेट आहे ती म्हाडाच्या साईटवर दिलेली आहे. सो आय थिंक ही डोमासाईल सर्टिफिकेटबद्दल जे काही कन्फ्युजन होते ते क्लिअर होईल, काहीतरी हेल्प होईल या व्हिडिओच्या माध्यमातून. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार.